राज्यात काल दिवसभरात नऊ हजार आठशे चव्वेचाळीस नवे कोरोना रुग्ण आढळले तर एकशे सत्त्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला नऊ हजार तीनशे एकाहत्तर रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुमारे शहाण्णव टक्क्यांवर पोहोचलं आहे राज्यात सध्या एक लाख एकवीस हजार सातशे सदुसष्ट रुग्ण उपचाराधीन आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार तीनशे बासष्ट नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यात आठशे सदतीस मुंबईत सातशे तेहत्तीस सांगली जिल्ह्यात सहाशे एकोणसत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाशे पंच्याण्णव रायगड जिल्ह्यात सहाशे नऊ तर रत्नागिरी जिल्ह्यात पाचशे वीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे कालच्या एकशे सत्त्याण्णव मृत्यूंव्यतिरिक्त व्यत्य एका आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या तीनशे एकोणसाठ मृत्यूंची नोंद कोविड पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातली कोरोना मृत्यूंची एकूण संख्या एक लाख एकोणीस हजार आठशे एकोणसाठ इतकी झाली आहे